अवकाळी पावसामुळे तालुकाभरात सर्वच ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता सिल्लोड तालुक्यातील केळगाव आधारवाडी, कोल्हाया तांडा, धावडा गोकुळवाडी, पिंपळगाव घाट, सिरसाळा जांभई, रेलगाव आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना करून नैसर्गिक आपत्ती मुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे व कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची कामे अडवून ठेवू नयेत अशा सूचना यावेळी दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पोलादकर, भाजपाच्या तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, भाजपाच्या कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तू मख, किशोर शिंदे, भीमराव कोल्हे, छगन मख, योगेश दाभाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी या संकटामुळे हताश होऊ नये, राज्य शासनासह आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही हे सगळे यावेळी म्हणाले. न्यूज रिपोर्टर लक्ष्मण बदर, आज 24 तास, केळगाव.